वेलकम टू माय यूट्यूब चैनल। सूक्ष्म अध्यापन पाठ टाचनातील प्रस्तावना कौशल्यावर पाठ टाचन कसे काढायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत। वर्ग 8वी, विषय मराठी आणि घटक आहे चोच आणि चारा। शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात। विद्यार्थी उत्तरे देतात। उपकौशल्य येणार लक्षवेधक प्रारंभ। शिक्षक पहिला प्रश्न विचारतात, सकाळी झाडावर कोणाची किलबिल ऐकायला येते? विद्यार्थी उत्तर देणार, सकाळी झाडांवर पक्ष्यांची किलबिल ऐकायला येते। उपकौशल्य येणार कुतूहल निर्मिती। दुसरा प्रश्न विचारणार शिक्षक, तुम्हाला माहिती असलेल्या पक्ष्यांची नावे सांगा। विद्यार्थी त्यांना माहिती असणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगणार। उपकौशल्य येणार पूर्वज्ञान जागृती। तिसरा प्रश्न, हे पक्षी कुठे राहतात? विद्यार्थी उत्तर देणार, पक्षी घरट्यात राहतात। त्यानंतरचा प्रश्न, पक्षी काय खातात? विद्यार्थी उत्तर देणार, पक्षी दाणे, लहान किटके इत्यादी खातात। उपकौशल्य येणार पूर्वज्ञान जागृती। पक्ष्यांची रंगे कसे असतात? विद्यार्थ्यांना माहिती असणाऱ्या पक्ष्यांची रंगे सांगणार। तुम्हाला पक्ष्यांमध्ये काय आवडते? विद्यार्थ्यांना पक्ष्यांमध्ये काय आवडते ते विद्यार्थी उत्तरे देणार। उपकौशल्य येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाची सांगड। त्यानंतर, पक्षी अन्न कशाच्या मदतीने खातात? विद्यार्थी उत्तरे देणार, पक्षी अन्न चोचीच्या मदतीने खातात। उपकौशल्य येणार पाठ्यांशाचे महत्त्व कथन। त्यानंतर शिक्षक हेतुकथन करणार, तर आज आपण अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्ष्याच्या चोचींचे आकार व रूपे कशी बदलत राहतात याचा वेध घेणार आहो। विद्यार्थी ऐकणार आणि उपकौशल्य येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन।